अस्सलाम वालेकुम शेतकरी मित्रांनो, मी मोहम्मद अरकान आपले सहर्ष स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, यावर्षी आपल्या महाराष्ट्रात आवेळी पाऊसमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दुष्काळ पडला होता। या परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी हा वितरित होणार आहे। त्याचप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यात सुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे व जनावरांचे नुकसान झाले होते। आणि त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील जे बाधित शेतकरी आहे अशा बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी एक आढावा बैठक या संदर्भात घेण्यात आली आहे। आणि या आढावा बैठकीत महिना जून 2022 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत 455,72,00,000 रुपये इतका निधी सर्व तालुक्यांना वितरित करून वितरणाही कार्यवाही आजपासून सुरू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यासाठी महिना जून 2021 साठी 71,221 बाधित शेतकऱ्यांना 30,35,46,280 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आला आहे। तर ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत 7,90,535 बाधित शेतकऱ्यांना SDRF प्रमाणे 291,79,90,370 व वाढीव प्रमाणे 143,56,81,242 असे एकूण 425,36,71,613 रुपये निधी वितरित केला आहे। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यासाठी अशा प्रकारे खूप जास्त नुकसान भरपाईचा निधी हा मंजूर करण्यात आलेले आहे आणि हा निधी लवकरच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।